राधानगरी तालुक्यातील माजगाव आणि ठिपकुली दरम्यानचा दूधगंगेचा डावा कालवा खचलाय। या ठिकाणी वारंवार कालवा खचत असून पाटबंधारे विभागाने इथे कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी अशी मागणी होतीये। माजगाव ते ठिपकुली दरम्यान कालवा खचून शेतीचं मोठं नुकसान होत आहे। हे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। पाटबंधारे विभागाने मात्र या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केलंय। या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कालवा खचून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कालवा खचून भराव कालव्यामध्ये पडल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय। पावसाचा जोर वाढून विसर्ग वाढला तर कालवा फुटून आजूबाजूची शेकडो एकर शेती वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होती। माझगाव ते ठिपकुली या दरम्यान 3 ते 4 ठिकाणी खचलेला आहे आणि असं वर्षानुवर्ष हा कॅनल खचत असतो। पाटबंधारे विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा या कॅनलकडे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष झालेलं आहे। तरी या कॅनलचं तात्काळ शासनाने लक्ष घालून तात्काळ अस्तरीकरण करून माझगावमधील होणाऱ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टाळावं ही अशी माझगावच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे।